केंद्राच्या इंधन दर कपातीच्या निर्णयावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पेट्रोलची किंमत 5 रुपये कमी झाली आहे. 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागेल असा टोला देखील राऊतांनी लगावलाय. मोठं मन दाखवायला मन असायला लागतं. केंद्राने किमान 25 रुपये कमी करायला हवे होते. पेट्रोल डिझेलच्या भाववाढीतून बेहिशेबी पैसे सरकारने कमावलेत असाही आरोप त्यांनी केलेला आहे. काय म्हणालात संजय राऊत पाहूया. काहीतरी 5 रुपये आणि 10 रुपये असे पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्याची घोषणा झाली. आता 5 रुपयाने काय म्हणू? पोटनिवडणूक हरल्यावर जाग आली म्हणजे पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर 5 रुपये कमी झाले. जर आपल्याला 50 रुपये कमी करायचे असतील तर भाजपचा संपूर्ण पराभव करावा लागला. किमान 25 रुपये करायला हवी होती. किमान 25 रुपये आणि नंतर अजून 50 रुपये. 100 रुपये वाढवायचे आणि 5 रुपये कमी करायचे हे नसलं मोठं मन. मग 100 रुपये डिझेलचं मन भाव वाढवले हे सुद्धा मोठ्या मनाचं लक्षण आहे का? मोठ्या मनाची गोष्ट आम्हाला तुम्ही सांगू नका. तुमचं मन मोठं नाही, कुस्क आहे, सडक आहे. केंद्र सरकारने भाव कम किए, कह रहे हैं कि राज्य सरकार को कुछ करना. राज्य सरकार सोचेगी लेकिन जिम्मेदारी केंद्र सरकार की है.